गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मानं बलात्काराचा आरोप केला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आलं धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचं राजकीय जीवन धोक्यात आलं होतं तसेच सर्व आरोप ग्रामपंचायत निवडणुकीच्या काही दिवसाआधीच झाल्यानं याचा परिणाम परळीतील ग्रामपंचायतीवर होणार का याची चर्चा रंगली होती मात्र सोमवारी लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालावरून धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा मतदारांवर परिणाम जाणवला नाहीये परळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांचं अभिनंदन केलाय धनंजय मुंडे ट्विटरवर म्हणाले की परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या बारापैकी दहा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन गावच्या विकासासाठी एक दिलानं काम करा असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट तिचा जागर